नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आरोग्य भरती संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा दाबा जेणेकरून आरोग्य भरतीशी एक जे नवनवीन अपडेट असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो मुख्यमंत्र्याच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचं जे उद्घाटन झालं वेंगुर्ला या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील हा तालुका आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या हस्ते रुग्णालयाचं उद्घाटन झालं आणि ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं त्यावेळी माननीय जे काही मुख्यमंत्री आहेत उद्धवजी ठाकरे यांनी काय म्हटलं तर आरोग्य विभागातील रिकाम्या जागा भरणार अशा प्रकारची त्यांनी माहिती जी या, या ठिकाणी दिलेली आहे सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कोकणातील आरोग्य भागातील रिक्त जी काही पद आहे ते भरण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्याच्या हस्ते तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले यावेळी ती बोलत होते म्हणजे जे काही रिक्त जागा आहे कोकणामधील म्हणजेच महाराष्ट्रातील इतर विभागातही ज्या रिक्त जागा असतील त्यासुद्धा रिक्त जागा त्या भरणार आहेत त्याचबरोबर दोन हजार जागेसाठी तुम्हाला माहीतच आहे आठ आणि सात ऑगस्ट या ठिकाणी परीक्षा आहे त्याचबरोबर रिक्त जागे संदर्भात नाही जे काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्या रिक्त जागा आहे त्या रिक्त जागा भरणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आरोग्य भागातील जे काही रिक्त पदाची जी भरती आहे त्याला मुहूर्त लागलेला आहे आपल्याला माहिती आहे सात आणि अठरा ऑगस्टला परीक्षा आहे जिल्हा परिषद अंतर्गत जे विकास विभागातील रिक्त पद होती त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किती पदासाठी जाहिरात होती तर या ठिकाणी बघा औरंगाबाद जिल्हा परिषद विभागाचे तीनशे पासष्ट पदांची अठरा संवर्गातील भरतीची जाहिरात एक मार्च एक आ, दोन हजार एकोणीस रोजी काढण्यात आली होती मात्र निवडणुका त्यानंतर कोरोना ह्या सर्व गोष्टीमुळे परीक्षा लांबल्या होत्या त्याचबरोबर पाच संवर्गातील शंभर टक्के भरण्याला मंजुरी मिळाल्याने आता दोनशे पासष्ट पदाची जाहिरात एकोणीस जून रोजी प्रसिद्ध होणार आहे म्हणजे या ठिकाणी बघा एकोणतीस जून रोजी ही जी जाहिरात आहे दोनशे पासष्ट पदाची ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे अशी जी माहिती आहे ती आरोग्य सभागृहात सभापती अविनाश गलांडे यांनी दिलेल्या जा या आहे म्हणजे दोनशे पासष्ट ज्या जागा आहे मित्रांनो त्या दोनशे पासष्ट जागेची जी जाहिरात आहे ती जाहिरात एकोणतीस तारखेला या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे अशा प्रकारची जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी जे काही सभापती आहेत आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी या ठिकाणी दिलेले आहे म्हणजेच या ये येथील ज्या जागा आहे औरंगाबाद जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ज्या रिक्त जागा आहेत दोनशे पासष्ट जागा त्यासुद्धा आता भरल्या जाणार आहे त्याचबरोबर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे ग्राम विकास वी विभागाकडून भरती या ठिकाणी बघू शकता सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीज बनसोडे म्हणाले आता ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती ग्राम विकास वी विभागामार्फत होणार आहे त्याचबरोबर एस सी बी जी, जी पद आहे ती ओपनमध्ये वर्ग करण्यात आली असून त्यांना ई डब्ल्यू मध्ये या ठिकाणी किंवा मग खुल्या प्रवर्गाचा पर्याय उमेदवारांना निवडून लेखी परीक्षा देता येणार आहे म्हणजे ज्या उमेदवारांनी एस सी बी सीचे चे जे उमेदवार आहे त्या उमेदवारांना या ठिकाणी डब्ल्यू एस किंवा मग खुल्या प्रवर्गाचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी दोन्हीपैकी कोणत्याही पर्याय त्यांना निवडता येणार आहे आणि त्यानंतर ती लेखी परीक्षा जी आहे ती परीक्षा या ठिकाणी देता येणार आहे मित्रांनो आरोग्य विभागाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान संधी आहे आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस साठीची जी बॅच आहे ती बॅच आपण स्टार्ट केलेली आहे कालावधी तीन महिन्याचा दिलेला आहे परंतु आता परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं जा आहे त्यामुळे आपण दीड महिन्यात ही जी बॅच आहे ती जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचा जो पूर्ण स्लॅबस आहे तो या ठिकाणी कव्हर करून देणार आहे तर यामध्ये तुम्हाला एक हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे यामध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी पुन्हा बघूया आपण या ठिकाणी बघू शकता आ, ही जी बॅच आहे ती एकवीस जूनपासून सुरू होत आहे त्याचबरोबर यामध्ये आरोग्य विभागाची जी, जी भरती आहे मराठी व्याकरण इंग्लिश त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जी के अंकगणित बुद्धिमत्ता आणि तांत्रिक घटक जे की चाळीस या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जातात संपूर्ण हा जो स्लॅब आहे तुम्हाला पूर्ण बेसिक पासून या ठिकाणी या बॅच मध्ये शिकवला जाणार आहे आता प्रवेश जर घ्यायचा असेल तुम्हाला तर या ठिकाणी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रिस चाळीस बरोबर शहाण्णव पंधरा त्र्याऐंशी पन्नास पन्नास यावरती संपर्क करायचा आहे फी पे करण्यासाठी या ठिकाणी नंबर दिलेला आहे यावरती चौदाशे नव्याण्णव फी पे करून तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते आत्ताच रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता आता यासाठी या या बॅच कुठे होणार आहे तर वाय पी अकॅडमीचं जे आपलं ऍप्लिकेशन आहे त्यावरती तुम्हाला बॅच जी आहे ती लाइव बॅच असेल यामध्ये अपलोडेड लेक्चर नसणार आहे बॅच लाईव्ह असेल तुमच्या लाइव मध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही लाईव्ह मध्येच त्या ठिकाणी क्लिअर करून घ्यायचे तर अतिशय पंचेचाळीस दिवसामध्ये ही बॅच तुम्हाला आपण कव्हर करून देणार आहे तर ठिकाणी जर तुम्हाला आरोग्यसेवक व्हायचं असेल तर तुम्हाला जवळपास नव्वद ते पंच्याण्णव मार्क्स प्ल प्लस मार्क घेण्याची या ठिकाणी संधी मिळणार आहे कारण सर्व तज्ञ आणि अनुभवी शिक्षक तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी शिकवण्यासाठी अवेलेबल असणार आहे तर तुम्हाला आजच जे काही वाय पी अकॅडमीचं ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करायचं आहे आणि या ठिकाणी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे